जळगाव तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या ग्राम कुवरदेव येथे वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद्वारा 14 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह कुवरदेव येथील शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. सातपुड्यातील आदिवासी भागात रुग्णांच्या अनेक समस्या आहेत. येथील आदिवासी विभागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी वाकेकर हॉस्पिटल सदैव अग्रेसर असते. यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधं व बिस्किटचे वाटप करण्यात आले. सातपुडा पर्वतातील दुर्गम आदिवासी गावामध्ये रुग्णसेवा करून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे हे आमचे अहोभाग्य असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी शहर काँग्रेसच्या नेत्या तथा वाकेकर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी केले. या प्रसंगी वाकेकर हॉस्पिटलचे संचालक तथा जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर, डॉक्टर राजेश वाकोडे, डॉक्टर शालिग्राम कपले, माननीय जिल्हा परिषद सदस्य कैलास बोडके, विजय हिस्सल, सलाम खा, जहागीर खा, मिलिंद वानखडे, किसना दामधर, वसंतराव धुरडे, बब्बूभाई दातोनवाले यांच्यासह असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद.